राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं सारखं केंद्राकडे बोट न दाखवता राज्याने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय. महाराष्ट्र आज लसीकरणात एक नंबरला आहे असं सांगतात, मग ही लस आली कुठून? केंद्रानंच दिली ना? केंद्र मुद्दाम अन्याय करतंय असं नाही असं म्हणत आठवले यांनी राज्य सरकारला फटकारलं आणि केंद्र सरकारची पाठराखण केली आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. वैद्यकीय सेवा आणि कृषीविषयक साहित्य वगळता सर्व आस्थापनांचा दुकानांचा लॉकडाऊन मध्ये समावेश असेल. सोलापूर शहरामध्ये लॉकडाऊन नसेल. किराणा भाजीपाला सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच दिला जाणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. कडक लॉकडाऊन असूनही सातारा जिल्ह्यात अनेक जण विनाकारण रस्त्यावरती फिरतात, त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांची वाहनं जप्त करायला सुरुवात केली आहे. साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंडवरती ही वाहनं ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे पोलीस परेड ग्राउंड वाहनांनी भरून गेलेला दिसतोय. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शहराची कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी शहरातील बेजबाबदार नागरिक कोरोना नियमांचं उल्लंघन करतात. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पकडून पालिका प्रशासन त्यांची नोंदणी करून अँटीजेन टेस्ट करत आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्यास सोनिवलीतल्या कोविड केअर सेंटरमध्ये 7 दिवसांसाठी त्यांना पाठवण्यात येत आहे. शासकीय अधिकारीच कोरोना नियमांचं पालन करताना दिसत नाही आहेत. नवी मुंबईत राहणारे राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर राजीव सिंग दररोज पाम बीच मार्गावरती मॉर्निंग वॉकला जातात. 3 वेळा त्यांनी पालिकेचा दंड भरलाय. एवढंच नाही तर पालिकेकडे आगाऊ 5000 दंड भरून मॉर्निंग वॉक थांबवणार नाही असं त्यांनी सांगितलंय. पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतलाय. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसतीये. मुंबईत आज 1403 नवे कोरोना रुग्ण आढळलेत तर 33,000 कोरोना टेस्ट झालेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र नियमांचं पालन केल्यास ही संख्या अशी स्थिर राहू शकेल आणि पुढच्या काही दिवसात अजून कमी होऊ शकेल. देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट बघायला मिळतीये, मात्र मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनकच आहे. मागच्या 24 तासात देशात 4209 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 291,331 पर्यंत पोहोचली आहे. मागच्या 24 तासात 259,551 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दिवसभरात 357,295 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. येवला तालुक्यातील कौटखेडा हे गाव कोरोनामुक्त झालंय. या गावामध्ये एकही कोरोना रुग्ण नाही. येवला तालुक्यात 124 गावं असून त्यामध्ये एकूण 89 ग्रामपंचायती येतात. तालुक्यामध्ये कौटखेडा असं हे गाव आहे आणि या ठिकाणी मागच्या वर्षी कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. यावर्षी एकही रुग्ण या ठिकाणी नसून शासनानं दिलेल्या नियमांचं या गावात काटेकोरपणे पालन केलं जात आहे. नागपुरातल्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातील जान वाघाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी या वाघाच्या नाकातून पाणी येत होतं, त्यामुळे प्राणी संग्रहालयानं तातडीनं पावलं उचलत त्याची कोरोना टेस्ट केली. नागपूर केंद्रातील चाचणी अहवाल निगेटिव्ह आलाय, मात्र तरीही भोपाळ प्रयोगशाळेत जान वाघाचे स्वॅबचे नमुने पाठवण्यात येणार आहेत. कोरोना आजारानंतर उद्भवणाऱ्या म्युकर मायकोसिस आजाराचा रायगड जिल्ह्यात पहिला बळी गेलाय. पनवेलमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आतापर्यंत पनवेल आणि खालापुरात 3 रुग्ण आढळलेत. एक पुरुष आणि एक महिला रुग्णावरती उपचार सुरू आहेत. या आजारावरील उपचारासाठी आवश्यक अॅफोटेरिसिन बी इंजेक्शन त्याचे 70 डोस रायगड जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेत. वर्ध्यातही म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळू लागलेत. आतापर्यंत जिल्ह्यात 13 रुग्ण भरती आहेत, त्यापैकी 8 रुग्णांवरती शस्त्रक्रिया झाली आहे. वर्धा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या आजाराची उद्रेक आणि त्याचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. म्युकर मायकोसिसचा इंजेक्शनचा सध्या तुटवडा नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेली आहे. देशात म्युकर मायकोसिसचा वेगानं फैलाव होत आहे. ओडिसा गुजरातसह राज्यात म्युकर मायकोसिस ही महामारी घोषित करण्यात आली आहे.
त्यानुसार या आजाराचे रुग्ण आणि मृत्यूच्या नोंदणीसह औषधोपचार आणि वेळीच निदानावरती भर दिला जाणार आहे. म्युकर मायकोसिसचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. केंद्र सरकारनं आदेशही दिलेत त्याबाबत. गुजरात, ओडिशा, राजस्थान, पंजाब, तेलंगणा, तामिळनाडू म्युकर मायकोसिसला त्यांनी महामारी म्हणून घोषित केलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे.